आपण अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बाजूने आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच आपल्याला यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये तात्काळ अपडेट आपल्याला मिळत राहतील. पाहूया सविस्तर. राज्य कर्मचाऱ्यांना आरजी रजेचे रोखीकरण हे सुधारित वेतन संरचनेप्रमाणे करण्याबाबत सुधारित शासन निर्णय GR 5 सविस्तर 15 मे 2023. राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना आरजी रजेचे रोखीकरण हे सुधारित वेतन संरचनेप्रमाणे करण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाकडून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय 4 मे 2022 निर्गमित करण्यात आलेला आहे. 24/5/2019 नुसार 1/1/2016 नुसार रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त निधन झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या खाती जमा झालेल्या अर्जी रजेच्या रोखी करणाऱ्या परिगणनेसाठी ग्राह्य धरावयाच्या वेतनाच्या अनुषंगाने तसेच अर्जी रजा रोखी करण्याच्या कार्यवाहीबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील 1/1/2016 रोजी अथवा त्यानंतर सेवानिवृत्त किंवा त्या शासन सेवेत असताना निधन पावलेल्या होणाऱ्या प्रकरणी खासगी मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना अर्जित रजा देय आहे. अशाच कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखी करण्याच्या परिगणनेसाठी वेतन या संज्ञेचा अर्थ हा मूळ वेतनाच्या व्याख्येनुसार असणार आहे. अर्जित रजा देय असल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुधारित वेतन संरचनेतील वेतन विचारात घेऊन त्यांना नियमाप्रमाणे अनुज्ञा असलेल्या शिल्लक अर्जित रजेच्या संबंधातील रजा नियोजनाची समतुल्य मूल्य रोख रक्कम एका ठोक रकमेतील रोखीने प्रदान करण्याचे आदेश सदस्य निर्णयानुसार देण्यात आलेले आहेत. तर संबंधित कर्मचारी दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31/1/2019 या कालावधीमध्ये असुधारित वेतन संरचनेतील वेतनाच्या आधारे शिल्लक अर्जित रजेच्या रोख सममूल्यांची रक्कम यापूर्वी अदा केलेली असल्यास त्यांना सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने फरकाची रक्कम ठोक रकमेद्वारे रोखीने प्रदान करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. या संदर्भात अर्जित रजा सुधारित वेतन संरचने करण्याबाबत अखिल तामिळ सर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून हा GR आपण डाउनलोड करू शकता. अर्जित रजा रोखीकरणाचा हे वेतन संरचनेचा करण्याबाबत 4 मे 2022 चा महत्त्वाचा शासन निर्णय. या शासन निर्णयाविषयी आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in/ संकेतन क्रमांक 20/22/0504/11/19/11/21 साधे डिजिटल साक्षीने साक्षीकरण करून काढण्यात आलेला आहे. समीर सावंत यांच्या साक्षी निघालेला महत्त्वाचा शासन निर्णय अखिल तांबोळे क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून हा GR आपण डाउनलोड करू शकतो.